विधान परिषद पदवीधर चुनाव के लिए नागपुर जिला प्रशासन सज्ज हो गया है इस बात की जानकारी जिलाधिकारी रविंद्र ठाकरे इन्होंने पत्र परिषद में दी आगामी कुछ दिनों में विधान परिषद पदवीधर चुनाव होने जा रहे हैं। इसी चुनाव की तैयारी के बारे में जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने पत्र परिषद कर जानकारी दी उन्होंने कहा कि चुनाव तैयारी लगभग पूर्ण हो गई है जिले के एक मतदान केंद्रों पर तैयारी की जाएगी इन सभी केंद्रों पर मूलभूत सभी व्यवस्था की जाएगी इसीलिए सभी कर्मचारियों को प्रशिक्षण दिया जा रहा है इसी के साथ ही सभी केंद्रों पर डॉक्टरों की एक टीम भी शामिल रहेगी पद मतदान संघ करता सग पोलिंग पार्टी मतदान केंद्र इनकी तैयारी है सोबत जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे तीसुद्धा आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना पुरवलेली आहे ज्या मतदान केंद्रांच्या वर जी व्यवस्था जी करायची आहे कोविडच्या दृष्टिकोनातनं तीसुद्धा आपण पूर्ण केली करतो आहोत त्याच्यामुळे आणि ज्यांना कुठले लक्षणं असतील मतदानाच्या दिवशी तर त्यांनी सायंकाळी चार वाजता त्या ठिकाणी यावं असं एक अपेक्षा त्यांच्याकडनं राहणार आहे शेवटच्या एक तासामध्ये आम्ही त्यांचं मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करून घेणार आहोत ज्या ऐंशी वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत आणि ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांचं मतदार म्हणून नाव आहे किंवा दिव्यांग आहेत आणि मतदान केंद्रावर येऊ शकणार नाहीत अशांनासुद्धा आम्ही पोस्टल बॅलेटसाठी जो बारा डचा नमुना असतो तो त्यांच्याकडे आम्ही पोचवण्याची व्यवस्था करतो हो। आहोत आणि त्यांना पोस्टल सुद्धा मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु त्यांची इच्छा जर मतदान केंद्रावर येऊन मतदान करायची असेल तर दिव्यांगांसाठी आम्ही व्हीलचेअरसुद्धा त्या ठिकाणी ठेवतो आहोत आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवतो आहोत जेणेकरून आणि प्राधान्याने त्यांचं मतदान आम्ही त्या ठिकाणी करून घेणार आहोत